नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूजमध्ये सांगली जिल्हा जुनी पेन्शन कोर कमिटी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित अनुदानित व लगेच शंभर टक्के अनुदानावर आलेले शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी यांची एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सांगली जिल्ह्यातील कुपवाड भागातील पेन्शनग्रस्त बांधवांची सहविचारसभा आयोजित करण्यात आली होती सभेचे उद्घाटन उपस्थित शिक्षक शिक्षिका मान्यवरांकडून झाले सभेचे स्वागत व प्रास्ताविक श्री शरद पिसाळ सांगली अध्यक्ष कोर कमिटी यांनी केले मनोगत श्री भगवान साठे सदस्य सांगली कोर कमिटी मुख्याध्यापक शंकर निकम सीताराम गळवे चेअरमन शिक्षिका सीमा देशमुख यांनी केले सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटीचे सहसचिव संदीप सावंत व त्यांची सर्व टीम यांनी या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या सहविचार सभेला आपल्या मनोगतामध्ये संदीप सावंत सर यांनी सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच या जुन्या पेन्शन संदर्भात अशा पद्धतीची सभा होत असून पुढील काळात आम्ही जेवाचा रान करून सर्व पेन्शनग्रस्त बांधवांच्या पर्यंत पोहोचून येत्या काळात लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्याचा सा मोठ्या प्रमाणात मेळावा घेतला जाईल अशी कामकाज करण्याची मनोकामना त्यांनी व्यक्त केली त्या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्य चतुर्थ संघटनेचे पुणे विभागाचे कार्याध्यक्ष श्रीधर गोंधळी यांनी आपण सर्व बुद्धिजीवी वर्ग असून सुद्धा आपल्यावर अन्याय होत असून सुद्धा झोपलेल्याचे सोंग घेतलेले आहे याविषयी किंवा अशा विकृत प्रवृत्तीविषयी कडाडून टीका केली येत्या कालावधीमध्ये लवकरच रस्त्यावरच्या लढाईसाठी पेन्शनग्रस्त बांधवांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटीचे पुणे विभागाचे कार्याध्यक्ष संदीप पाटील यांनी शाळा न्यायाधिकरणमधील कायदे व कलम या माध्यमातून जुनी पेन्शनग्रस्त बांधवांवर झालेले अन्याय याबाबत सांगून पुढील काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन व्हायला पाहिजेत असे सांगितले या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटीचे राज्याचे उपाध्यक्ष सुदेश जाधव सर यांनी मागील तीन चार वर्षामध्ये झालेल्या घडामोडी व येणाऱ्या पुढील काळामध्ये कोणत्या पद्धतीची रणनीती आखून रस्त्यावरच्या लढाईमध्ये कोणत्या पद्धतीने संघर्षाचा लढा उभा केला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले अखंड महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठे अभ्यासू कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आदरणीय माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी पाठीमागील कोणत्या चुका शासकीय राजकीय व संघटनेच्या पातळीवर घडल्या व त्यामुळे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांना पेन्शन पासून अनेक अडथळे निर्माण होत आहेत तसेच पुढील येता कालावधीत कशा पद्धतीने आपण सर्व पातळीवर रणनीती आखून पेन्शनचा प्रश्न सोडवायचा याबाबत प्रखड असे मत व्यक्त करून मार्गदर्शन करण्यात आले या मेळाव्याचे सूत्रसंचालन श्री भाऊसाहेब सरोदे सर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रमोद तुपे सदस्य सांगली कोर कमिटी यांनी केले आभार प्रदर्शनामध्ये कोल्हापूरवरून आलेले आणि सर जमीन शिकलगार सर उपस्थित होते तसेच विश्रामपाक माध्यमिक विद्यालय सांगलीचे शिक्षक दयानंद सर यांनी या सभेचे आयोजन व व्यवस्थापन केले असं काहीच नाही अभ्यास आपण कमी पडलेलो आहे लक्षात आलं का आज अकरा ते पाच शाळेत दिवसभर आपण टीचिंग करतोय शिक्षण ज्ञान देण्याचं काम करतोय आता पुढचं हे पेन्शन साठी पेन्शन नसेल तर एक लक्षात घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद